हॅलो फ्रेंड्स, रॉयल शिफ्ट सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 26 डिसेंबर 2023 दत्त जयंती म्हणजेच दत्तात्रेय जयंती ह्याची पूजाविधी, कथा, महत्त्व व मंत्र काय आहे म्हणजे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शिफ्ट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी दत्त जयंती आहे, म्हणजेच ह्यावर्षी 26 डिसेंबर 2023 मंगळवार ह्या दिवशी दत्त जयंती आहे. ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान यांचा जन्म झाला होता. धार्मिक मान्यता अनुसार श्री दत्तात्रय भगवान यांना ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे रूप मानले जाते, म्हणूनच त्यांना श्री गुरुदेव दत्त संबोधतात. श्री दत्तात्रय भगवान यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील प्रदोष काळामध्ये झाला होता. श्री दत्तात्रय भगवान यांनी 24 गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली होती. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान जयंती म्हणून खूप श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. असे म्हणतात की काशीमधील मणिकर्णिका या घाटावरती श्री दत्तात्रय भगवान रोज स्नान करीत असत, त्यामुळे तेथील श्री दत्तात्रय भगवान यांच्या पादुका खूप महत्त्वपूर्ण आहेत. तसेच कर्नाटकमधील बेळगाव मुख्य पादुकांसुद्धा पूजल्या जातात. दक्षिण भारतामध्ये श्री दत्तात्रय भगवान यांच्या नावाने संप्रदायसुद्धा आहे, त्यामुळे तेथे श्री दत्तात्रय भगवान यांची बरीच मंदिरंसुद्धा आहेत. असे म्हणतात की मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान यांची पूजा, अर्चा व उपवास केल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्री दत्तात्रय भगवान यांना परब्रह्मा, मूर्ती, सद्गुरू, दत्तात्रेय भगवान, दत्त भगवान, श्री गुरुदेव दत्त, गुरु दत्तात्रेय या नावांनीसुद्धा ओळखले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी. पौर्णिमा तिथी आरंभ 26 डिसेंबर 2023 सकाळी 5:46. पौर्णिमा तिथी समाप्ती 27 डिसेंबर 2023 सकाळी 6:02. दत्तात्रय जयंती पूजाविधी. दत्तात्रय जयंती ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा. ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी गंगा स्नान करून पवित्र श्री दत्तात्रय भगवान यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर धूप, दीप, आरती व नैवेद्य दाखवावा. श्री दत्तात्रय भगवान यांचा मंत्रजाप करावा. श्री दत्तात्रय भगवान यांना गुरु मानून पूजन केल्यास भाग्यकारक आहे. दत्तात्रय जयंतीचे महत्त्व. दत्त जयंती ह्या दिवशी श्री दत्तात्रय भगवान यांची गुरु व भगवानच्या रूपामध्ये आराधना व स्तुती करतात. श्री दत्तात्रय भगवानची आराधना व स्तुती करणे अत्यंत शुभ मंगलकारी मानतात. दत्तात्रय भगवानच्या कृपामुळे मनुष्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. जीवनामध्ये आपले लक्ष प्राप्त करण्याची शक्ती भगवान श्री दत्तात्रय यांच्या कृपामुळे मिळते. मनुष्याच्या भयाची समाप्ती श्री भगवान दत्तात्रय यांच्या कृपेने होते. आत्माला मुक्ती मिळते, त्याचबरोबर कष्टापासून मुक्ती मिळते, मानसिक शांती मिळते. श्री दत्तात्रय भगवान यांची जन्मकथा. श्री दत्तात्रय भगवान हे श्री अत्री व अनसुया यांचे सुपुत्र होय. त्यांच्या जन्माची एक कथा म्हणजेच कहाणी आहे. देवी अनसुया ही एक अत्यंत धार्मिक व पतिव्रता स्त्री होती. देवी अनसुयाने ब्रह्मा, विष्णू व महेश सारखे पुत्रप्राप्तीसाठी तप केले होते. त्रिदेव ब्रह्मा, विष्णू व महेश देवी अनसुयाची प्रतिव्रता, धर्म व तपस्यामुळे खूप प्रसन्न झाले. एक दिवस त्यांनी देवींनी त्रिदेव यांना देवी अनसुयाची परीक्षा घ्या असे म्हणाले व त्रिदेव देवी अनसुयाच्या घरी पोचले व त्यांनी देवी अनसुया हिला आम्हाला भूक लागली आहे, जेवण द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा देवी अनसुयाने आदरपूर्वक भोजन तयार करण्यास सुरुवात केली. मग त्रिदेव यांनी देवी अनसुया यांना सांगितले की तुम्ही निर्वस्त्र होऊन श्रद्धापूर्वक आम्हाला भोजन द्यावे. मग देवी अनसुयाने आपल्या दिव्य शक्तीने त्रिदेव यांची नवजात बालकाचे रूप देऊन त्यांना स्तनपान करवले. ऋषी अत्री आल्यानंतर देवी अनसुयाने त्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा ऋषी अत्री यांनी आपल्या मंत्रशक्तीने तिन्ही देवांना एका रूपामध्ये परिवर्तित केले, त्यामुळे ह्या बालकांचे 3 मुख व 6 हात आहेत.
जेव्हा तिन्ही देवींना हा सगळा घडलेला प्रकार समजला तेव्हा ऋषी अत्री यांच्याकडे जाऊन त्रिदेवना परत पूर्व रूपामध्ये आणावे अशी आज्ञा करू लागल्या. तेव्हा ऋषी अत्री यांनी त्यांना परत पूर्व रूपामध्ये आणले. त्रिदेव देवी अनसुयावरती प्रसन्न झाले व त्यांनी आशीर्वाद देऊन श्री दत्तात्रेय यांना उत्पन्न करून त्यांनी त्यांची शक्ती प्रदान केली. अशा प्रकारे श्री दत्तात्रेय भगवान देवी अनसुया व ऋषी अत्री यांचे पुत्र झाले. श्री भगवान दत्तात्रेय यांचा मंत्र. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आपल्याला ह्या आर्टिकलमधून श्री दत्तात्रेय भगवान यांची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून दिलेली आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.